आणि बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग न्यूज येते किल्ले रायगडच्या उभारणीत गलथानपणा सुरू असल्याचा आरोप करत छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे उद्यापासून ते उपोषणाला बसणार आहेत मात्र संभाजीराजेंनी उपोषण करू नये अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे जे काम चुकीचं झालं आहे त्याची चौकशी करू त्यासाठी संभाजी राजेंनी सरकारशी चर्चा करावी असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे सारथी ही संस्था इथं काम करते या संस्थेच्या कामावर संभाजीराजेंनी आरोप केलेत आणि त्या संदर्भात काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती की ते उद्या इथं काहीतरी बसणार आहे वास्तविक माझं त्यांना आव्हान आहे की उपोषणाला वगैरे त्यांनी बसू नये दिवान संभाजीराजेंनी पण यावं चर्चा करावी कारण प्रत्येकजण आमचीच बाजू खरी आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे सारथीच्या नावाखाली जर काही कुणी वेगळं करत असेल आणि ते ऑन पेपर सिद्ध होत असेल तर तिथं काही बदल केला जाईल परंतु सारथी त्याच्यातल्या त्रुटी दूर केल्या जातील जर असतील तर नसतील तर प्रश्नच नाही